आंघोळ करताना तुम्ही जर साबण वापरत असाल तर ही बातमी पहा, कारण साबणातील केमिकलमुळे श्वसनाचे विकार होत असल्याचा दावा केला जातो आहे. पण हा दावा कितपत खरा याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. साबणातील केमिकलमुळे होतात श्वसनाचे विकार. साबणानं आंघोळ करणं आरोग्यास घातक. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? साबणामुळे लहान मुलांना श्वसनाचे विकार होतात असा दावा केला जातोय. 2000 मुलांवर रिसर्च केल्यानंतर हे सिद्ध झाल्याचं बोललं जात आहे. जन्मापासून 3 ते 4 महिने मुलांना साबण लावून रिसर्च करण्यात आला. त्यानंतर अस्थमा किंवा खोकला आहे का याची तपासणी केल्यावर 90% मुलांना अस्थमा असल्याचं दिसून आलं. त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केला आहे पहा. कपडे धुण्याचा साबण, भांडी धुण्याचे साबण यांना 2000 मुलं सामोरी गेली होती. यातील ज्या घटकात कृत्रिम सुगंध वापरण्यात आला होता त्यांचा संबंध श्वसनाच्या विकारांशी असल्याचं दिसून आलं. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण आपण सगळेजण साबणाचा वापर करतो. लहान मुलांनाही साबण लावून आंघोळ घालतो, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं खूप गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच साबणामुळे श्वसनाचे विकार होतात का हे जाणून घेतलं. प्रतिजैविकांची मारक क्षमताही ट्रायक्लोसानमुळे कमी होते, त्याचबरोबर हार्मोनल संतुलन बिघडणे, वैंधत्व किंवा कर्करोग होणे असे सुद्धा या गोष्टीमुळे होऊ शकते असं निदर्शनास आले आहे. अस्थमाचा आजार अधिक गंभीर होण्यासाठी नुसते माती, धूर, धूळ किंवा परफ्युम्स एवढेच घटकांमुळे असं होईल असं नाही, तर एक सोपमुळे, अँटीबॅक्टेरियल सोपमुळे पण हे होऊ शकतं हे निष्कर्षणास आलं आहे. साबणांमध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात, त्यामुळे त्याचा परिणाम लहान मुलांवर होत असतो. पण आपण काय काळजी घ्यायला हवी हे देखील आम्ही जाणून घेतलं. आंघोळ करणे किंवा वैयक्तिक स्वच्छता पाळणे, त्याबरोबर हात स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक रोगावर एक रामबाण उपाय आहे आपल्याला माहिती आहे. इव्हन करोना व्हायरसवर पण हात स्वच्छ धुणे हाच एक उपाय आहे. पण ते हात स्वच्छ धुण्यासाठी साबणेचा जो वापर आहे त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल सोपचा वापर टाळावा. साधा जो सोप आहे तो अँटीबॅक्टेरियल सोपपेक्षा जास्ती प्रभावी आहे आणि त्यांनी हे बाकीचे दुष्परिणाम टळतात. तर यामुळे साबणेचा वापर कमी ठेवणे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. ज्यांना अस्थमा आहे त्या लहान बालकांना त्रास होतो. साबण, भांडी धुण्याची रासायनिक द्रव्य असलेले हँडवॉश यासारख्यांमुळे त्रास बळावतो. या साधनांसोबतच माती, धूर, धूळ किंवा प्रदूषित घटकांमुळे अस्थमा होतो. त्रास होऊ नये म्हणून लहान मुलांचे हात, पाय पाण्यानं स्वच्छ करणं रामबाण उपाय आहे. स्वच्छ धुण्यासाठी रोगप्रतिकारक साबण वापरावं. साबण वापरताना कोणतेही वापरू नका, चांगले साबण वापरायला हवे. आमच्या पडताळणीत साबणातील केमिकलमुळे श्वसनाचे विकार होतात हा दावा सत्य ठरलाय. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.